चतुराबाई श्राविका प्राथमिक शाळेत बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती ही बालदिन म्हणून साजरी करण्यात येते. याचं औचित्य साधून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून चतुराबाई श्राविका प्राथमिक शाळेत अभिवादन करण्यात आलं. बालमंदिर ते चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पंडित नेहरूंना अभिवादन केलं. शाळेच्या मुख्याध्यापिका देशमाने यांनी पंडित नेहरूंविषयी गोष्टीरूपानं माहिती मुलांना सांगितली. शाळेतल्या शिक्षिका प्रांजली काटकर यांनी आणि दुसरीशी विद्यार्थिनी कुमारी रामेश्वरी बणकर हिने मुलांचे आवडते चाचा नेहरू यांच्याविषयी माहिती दिली. पंडित नेहरू यांच्याविषयी गीतं सुजाता काटकर यांनी ऐकवली. यावेळी बालमंदिर ते चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी रंगीत कपडे परिधान केलेले होते. बालदिनाचं औचित्य साधून बालमंदिर ते इयत्ता चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांनी औक्षण करून ओवाळून लाडूचा खाऊ दिला. या कार्यक्रमानंतर बालमंदिर ते इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचे विविध मनोरंजनात्मक खेळ तसंच स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी दिवसभर विविध खेळ, गाणी, गोष्टी यांचा आनंद लुटला. श्री चतुर्बाई श्राविका प्राथमिक विद्यालय सम्राट चौक येथे 14 नोव्हेंबर आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान श्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मजयंतीनिमित्त आज आपण बालदिन साजरा करत आहोत. बालदिन म्हणजे मुलांचा उत्साह, मुलांच्या आनंदाचा क्षण. आम्हा शिक्षकांसाठी तर तो फार महत्त्वाचा आहे. असं म्हणतात, विद्यार्थी हा शाळेचा अलंकार आहे, नव्हे तो आमचा दागिनाच आहे. आणि त्यांना जपणं, त्यांना फुलांसारखं वाढवणं हे आम्हा शिक्षकांचं कर्तव्य आहे. आज या लहान मुलांना बागडताना छान छान ड्रेसमध्ये घालून येताना आम्हाला आमच्याही लहानपणाची आठवण झाली आणि आमच्या लहानपणाचा अनुभव पण घेता आला. आज या बालदिनाचं औचित्य साधून आम्ही शाळेत वेगवेगळ्या क्रीडास्पर्धांचं आयोजन केलं.